आज खरं तर माझ्या आयुष्याला वेगळंच वळण लागलंय. इतकं की 25 वर्षांपूर्वी माणगावमधील निंबवडे गावाच्या एका शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत होतो. तिथे मला महिना 25 रुपये पगार होता. 3 महिने ज्ञानदानाचं पुण्य कर्म मी केलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या इयत्तेला मी शिकवत असायचा. हे सगळं मी विसरून जावं, आठवणीमध्ये राहू नये, इतकं आयुष्याला वेगळं वळण लागलंय माझ्या. पण आज इतकी वर्ष झाली तरी त्या आठवणी ताज्या आहेत. त्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आठवतो मला. या आठवणी ताज्या असण्याचे कारण आहे झेल्या, एक लोहाराचा मुलगा, माझा विद्यार्थी. शाळेमध्ये माझा पहिलाच दिवस. सांधे खिळखिळे झालेल्या खुर्चीमध्ये मी जरा बेतानच बसलो. हळूवार सगळीकडे वर्गामध्ये एकदा नजर फिरवली. समोर पाट्या, पुस्तकं, फडक्यामध्ये बांधलेली दप्तरं, पत्रासाच्या 4-5 पेट्या, अशी सगळी इल्ली पिल्ली पोरं माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत बसली होती. आता हे नवीन मास्तर मारकुटे आहेत का चांगले आहेत, आता हे हिशेब आणि गणित शिकवणार का गोष्टीसुद्धा सांगणार, मोडी काढायला शिकवणार का गाणी म्हणायला सुद्धा शिकवणार, असे अनेक प्रश्न या इवल्याशा मुलांच्या डोक्यामध्ये उड्या मारताना मला दिसले. एक वार मी हळूच हसलो, सगळ्या वर्गामध्ये नजर फिरवली, हजेरी बुक उघडली, टाक दौतीमध्ये बुडवला आणि ओरडलो, हजेरी सांग रे. सर्वसाधारणपणे मराठी शाळेमधले शिक्षक ज्या आवाजामध्ये, ज्या पट्टीमध्ये बोलतात त्याच आवाजामध्ये मी बोललो आणि पुढे हजेरी वाचायला लागलो. सदाशिव नारायण नावी. आड्याकडं भिरभिरणारं पाखरू पाहत पहिल्या रांगेतला एक मुलगा टोपी सावरत सावरत उठला आणि म्हणाला, हजार. मी त्याच्या नावापुढे एक आकडा काढला, अब्दुल फत्तूभाई मुलानी. लाल गोंडा असलेली एक टोपी थोडीशी हल्ली आणि एक चिरक्या आवाजामध्ये आवाज आला, हजार. त्याच्याही नावापुढे मी हजर म्हणून लिहिलं. नामदेव तुकाराम माळी. एकदम 2-3 मुलं ओरडली, गैर. त्याच्या नावापुढे मी फुल्ली मारली. दुसरीच्या वर्गामध्ये एकूण 12 विद्यार्थी होते. मी सगळ्यांची हजेरी घेतली आणि शेवटच्या विद्यार्थ्याचं नाव पुकारलं, जालंधर एकनाथ लोहार. एकदम 3-4 मुलं ओरडली, गैरहजर मास्तर, गैरहजर, तो कधीच शाळेमध्ये येत नाही. एकदम ओरडली. मी बघितलं, खरंच त्याच्या नावापुढं सगळ्या फुल्ल्याच फुल्ल्या होत्या. का रे, काय येत नाही तो, मी विचारलं. कोणास ठोक मास्तर, मी घरला जाऊन बोलावणार नु का, एका पोराने मला विचारलं. अरे बाबा, घरामध्ये नाही त्यो, वड्यामध्ये असल चिचा पाडत, दुसऱ्या एका मुलांनी अचूक माहिती पुरवली. आणि मग एकच गिल्ला सुरू झाला, गोंगाट सुरू झाला. शेवटी मी रूल टेबलावरती आपटला तेव्हा कुठं गलका थांबला. मग तिसरीची हजेरी झाल्यानंतर दुसरीची हजेरी संपवली आणि मग वर्गामधल्या 3 दणकट मुलांना जालंधरला धरून आणण्यासाठी मी पाठवलं. ती मुलंसुद्धा अगदी विरश्रीणी वर्गाच्या बाहेर गेली. अहो, खेड्यातल्या शाळांमधनं हे असले प्रकार नेहमीच चालतात. एखादा मुलगा गैरहजर राहतो, मग शिक्षक इतर मुलांना त्याला आणण्यासाठी पाठवतात, ते त्याला धरून आणतात आणि मग शिक्षक त्या मुलाला
हिरवा पिवळा होईपर्यंत इतका बदलून काढतो, इतका बदलून काढतो आणि वर सांगतो पुन्हा जर गैरहजर राहिलास तर उलटा टांगीन. मी वेळापत्रक पाहिलं आणि गणित शिकवायला सुरुवात केली. गणित शिकून 15-20 मिनटं झाली असतील, तेवढ्यामध्ये वीरश्रीनी गेलेली ती 3-4 मुलं जालंधरला धरून घेऊन वर्गामध्ये आली. जालंधर हिसकाहिसकी देत होता, त्या 3 मुलांनी त्याचे दंड घट्ट पकडले होते. मी म्हटलं त्यांना, सोडा रे, सोडा त्याला. अरे बाळ, कुठं होतास तू? वड्याची चपाडत होता मास्तर, एका मुलाने मला माहिती पुरवली. जालंधर माझ्यासमोर उभा होता, बटन असलेला कुडता असा गळ्यानं एका हाताने धरून झेल्या उभा होता. झेल्या, जालंधरचा अपभ्रंश, बिथरलेला खोंडासारखा उभा होता माझ्यासमोर. मळकटलेली टोपी, बायावरती ठिगळ लावलेला मळकटलेला असा तो मांजरपाटाचा कुडता. त्याला शोभेल अशीच तांबड्या रंगाची चौकडीची गादीपाटाची चड्डी. मी विचारलं त्याला, तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्याच्या चड्डीच्या दोन्ही अंगांचे खिसे फुगलेले होते. बहुधा त्याच्यामध्ये चिंचा भरलेल्या असाव्यात. तसा झेल्या शरीरानं किरकोळ होता, वयाने लहान असेल 13-14 वर्षाचा. मी त्याला सौम्य शब्दामध्ये विचारलं, अरे बाळा, शाळेमध्ये काय येत नाहीस का? आमास त्यात मला झेल्या जरा गुरमीतच बोलला. तो बोलला, तसे त्याचे दात काळे आहेत आणि किडलेले आहेत हे मला कळलं. कसली ओ मस हिंडवावी लागते, भाता वाढावा लागतो, दादा म्हणतो शाळेमध्ये जायचं नाही. झेल्याची ही सबब खोटी आहे हे माझ्या लगेच लक्षात आलं, कारण पहिल्या रांगेमध्ये बसलेला नाव्याचा सदा पटकन ओरडला, मास्तर खोट बोलतो, ह्योच बापाला सांगतो मास्तर मार कुठं आहे, शाळेमध्ये जायचं नाही आणि गावभर उन्हाळिका करत बसतो. हे ऐकल्यावर मात्र झेल्यानं सदाकडे जळजळीत नजरेनं पाहिलं आणि पुटपुटला, शाळेच्या बाहेर भेट जीवच घेतो तुझा. झेल्याची गुंडगिरी, व्रात्यपणा, उन्हाळपणा श्रेष्ठ असल्याची माझी खात्री पटली. तरी सुद्धा मवाळपणानं मी त्याला म्हटलं, अरे बाळा, तुला घरी काम असेल तर तेवढ्यापुरतं जावं आणि पुन्हा शाळेमध्ये यावं, मी काय तुला अडवणार नाही. हिशेब चुकल्याचं त्याच्या चेहऱ्यावरती दिसून आलं. आता मास्तर आपल्याला फोका मारणार, कानफडात मारणार या अपेक्षेने तो खरं तर वर्गामध्ये आला होता, पण मी प्रथमपासूनच पड घेतली होती. मी विचारलं त्याला, बाळा तुझ्या खिशामध्ये काय आहे रे? इतक्या वेळ कुडत्याचा गळा असे घट्ट धरून ठेवलेले दोन्ही हात पटकन सुटले आणि खिशामध्ये गेले. आणि तो म्हणायला लागला, झेल्या काही नाही मास्तर, काही नाही काही नाही. तेवढ्यामध्ये वर्गातला एक मुलगा जोरात ओरडला, मास्तर खोट बोलतो, याच्या खिशामध्ये चिचा भरले आहेत. असं म्हणून तो मुलगा धावायला लागला, तो झेल्याच्या जवळ आला तरी दोन्ही हातांनी हिसका हिसकी करायला लागला. तेवढ्याच झेला ओरडला, अग बोट मुरगाळ माझ, बोट मुरगाळ माझ. झेल्याचा कांगावा खोटा होता माझ्या लक्षात आलं. मी त्या मुलाला म्हटलं, ए बाबा सोड त्याला, सोड 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 सोड, बाजूला अधी जा, तुझ्या जागेवर जाऊन बस. ओरडल्यानंतर तो मुलगा जागेवर जाऊन बसला. झेल्याला विचारलं मी, काय रे झेल्या, खिशामध्ये चिंचा आहे? सगळं बाहेर काढ बघू, इथं टेबलवर आणून ठेव, मला हव्यात त्या घरी न्यायला. तसा झेल्या थोडा वेळ काहीच बोलला नाही, शांत उभा राहिला आणि मी एकदम म्हणाला, समद्या. मी म्हटलं त्याला, अरे आधी सगळ्या काढून तर ठेव टेबलवरती, शाळा सुटल्यानंतर मी देईन त्यातल्या तुला काही. असं म्हटल्यानंतर खिशातून मोठमोठ्या आकड्याच्या एक एक चिंचा बाहेर यायला लागल्या, हिरव्या गार. सगळ्या चिंचा झेल्यानं टेबलवर आणून ठेवल्या. मी त्याला म्हटलं, जा आता जागेवर जाऊन बस, शाळा सुटल्यानंतर यातल्या थोड्या मी तुला देईन. आपले किडके दात न दाखवत झेल्या थोडासा हसला, ती चड्डी अशी वर सावरली, कळकट टोपी नीट केली आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.
मग सगळ्या मुलांना मी पुढे येऊन बसायला सांगितलं आणि सिंदबादची गोष्ट सांगायला सुरुवात केली. हिऱ्या माणक्यांनी भरलेली दरी, झाडाच्या वृक्षाच्या खोडाएवढे पाय असलेले पक्षी, हातीलाही गिळून टाकणारे साप. गोष्ट ऐकण्यामध्ये सगळी मुलं अशी रंगून गेली होती, डोळे असे विस्फारलेले, कान टवकारलेले, रंगून गेली होती, गुंग होऊन गेली होती. तेवढ्यात माझं लक्ष झेल्याकडे गेलं. झेल्याचा मात्र वेगळाच उद्योग चालू होता. त्याच्या समोर बसलेल्या मुलाच्या कुडत्याचं पाठीमागचं टोक आणि दप्तराच्या पिशवीचं टोक यांची तो गाठ मारत होता. आणि कुणालाच काही कळलेलं नाहीये आणि आपण काय गंमत करतोय याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा झेल्या वर्गामध्ये गैरहजर राहिला. पहिल्या दिवसाचीच उजळणी करून मुलांना पाठवून मी त्याला पुन्हा वर्गामध्ये घेऊन आलो. झेल्यानं कितीही व्रात्यपणा केला, कितीही खोड्या काढल्या, तरी मी त्याच्यावर कधी रागावलो नाही, कधी चिडलो नाही, कधी मारलं नाही. मी फक्त हसायचो, कारण झेल्यामध्ये एक वेगळी चुणूक आहे याची मला जाणीव झाली होती. फक्त त्याच्यावरती संस्कार मात्र चांगले झालेले नव्हते. त्याच्या खोड्या करण्यामध्ये, व्रात्यपणा करण्यामध्ये एक वेगळीच बुद्धीची चमक असायची, एक वेगळीच कल्पना असायची. आणि मग मात्र हळूहळू झेल्या वर्गामध्ये रोज यायला लागला आणि मग पुढे हळूहळू तो माझा पट्ट शिष्य बनला. शाळेच्या पिछाडीवरती एका अंधाऱ्या खोलीमध्ये मी राहत असे. सकाळी उठावं, धोतर आणि कळशी घेऊन ओढ्यावर जावं, अंघोळ करावी आणि परत येताना कळशी भरून घरी घेऊन यावं, मग चहा करावा आणि शाळेत जावं. दहा वाजता शाळा सुटली की घरी यावं, मुठभर तांदूळ उकडवावेत, दूध ताकाबरोबर चार घास सुखानं खावेत आणि पुन्हा शाळेत जावं. संध्याकाळी पुन्हा दुपारचे उरलेले तांदूळ, ते नसतील तर चार आण्याचे चणे कुरमुरे, त्याच्याबरोबर पावशेर दूध प्यावं, घोंगडी अंतरून टाकावी आणि पडावं. अगदीच उदास, एकलकोंडेपणा वाटायला लागला तर रॉकेलच्या चिमणीच्या प्रकाशामध्ये एखादं पुस्तक वाचत बसावं, घोंगडी जमिनीवरती हंतरावी, पडून राहावं आणि आपल्या दुःखमय आयुष्याचा विचार करत बसावं. कुठला माणूस कुठेतरी फेकला गेला होता आणि काहीतरी कसं तरी करून जगत होता, पण या माझ्या एकटेपणामध्ये झेल्या माझा साथीदार होता. रोज रात्री माझ्या खोलीमध्ये झोपायला येत असे. त्याचे बाळबोध प्रश्न ऐकून हसण्यात आणि त्याला उत्तर देण्यामध्ये माझा विरंगुळा व्हायचा. कुठेतरी काहीतरी ऐकलेले विषय माझ्यासमोर येऊन बोलत बसायचा, पण कधी कधी त्याने विचारलेले प्रश्न ऐकून मी चकित व्हायचो. एक दिवस असा झेला आला आणि गंभीरपणाने मला म्हणाला, मास्तर मी उद्या तालुक्याच्या गावाला जाणार आहे. मी म्हटलं, का रे? फौजदाराला मारया. म्हटलं, काय त्यांनी काय केलं तुझं? काही नाही, झेंडा घेऊन गांधी की जय, गांधी की जय असं म्हटलं की याचं पित्त का खवळून उठत. काही नाही, जाणार आहे आणि तो निजला की सळी गरम करणार आणि ते डोळ्यामध्ये खूप असणार आहे. ते दिवस चळवळीचे होते, 42-43 पोलिसांच्या अत्याचाराच्या बातम्या घडी घडी कानावरती येत असत. पण झेल्यानं कुठं कोण बोलताना काय ऐकलं कोण जाणे. सुभाषबाबू, नाना पाटील यांच्याविषयी नाना तऱ्हेचे प्रश्न विचारायचा,
धाडसी माणसं झेलेला फार प्रिय होते. त्यांच्याविषयी त्याच्या बाल मनामध्ये अपार आदर होता. एकदा असंच बोलता बोलता मागं शाळेमध्ये न येण्याचं कारण झेल्यानी मला रसाळ भाषेमध्ये सांगितलं. मला म्हणाला, मास्तर, तुमच्या अगोदर जो मास्तर होता की नाही टरक्या मास्तर, तो लई मारकुटा होता, लई मार मार मारायचा. एकदा मी आणि मांग्याचा बाळा पडक्यामध्ये बिडी वडत होतो, त्या मास्तरनं आम्हाला पाहिलं. दुसऱ्या दिवशी पोरांकरवी आम्हाला धरून शाळेमध्ये आणलं आणि त्या वावरला आंबीच्या चिंचेच्या फोकानं आम्हाला बडो बडो बडवलं. इतकं मारलं मास्तर मला, इतकं मारलं कमरेला वेडा येईल एवढी फोक लवचिक आणि लांबर होती. मनगटा एवढा वळ अंगभर उठला होता. मी बी काय कमी नाही, मी बी तवाच त्याला आई बहिणीवर शिवाय दिल्या. यो मास्तर मला मार मार मारायचा, मी त्याला शिवाय द्यायचा. तू मार मार मारायचा, मी त्याला शिवाय द्यायचा. एवढा मार खाल्ला नंतर हाणका बिगर कंदी बी शाळेमध्ये गेलो नाही. म्हणजे विड्या ओढतोस म्हण की तू. झेल्या बोलण्याच्या नादामध्ये बोलून गेला होता खरा, पण आपण काय बोललोय याची जाणीव होताच ओशाळा. मान खाली घालून त्याही अवस्थेमध्ये हळूच मला म्हणतो कसा, थंडीमध्ये कधी कधी वडतो मास्तर. आता याच्यावरती मास्तर काय कपाळ बोलणार. पुढे पुढे मात्र झेल्याची मला हर घडी मदत व्हायला लागली. हातावरती पाणी पडताच तो माझ्या खोलीमध्ये येत असे. जळण्यासाठी लाकूड फाटा संपला हे लक्षात यायची खोटी झेल्या लगेच घराच्या बाहेर काट्याकोट्यांची मोळी डोक्यावरती घेऊन यायचा. या कामामध्ये तो आणखीन त्याच्या बरोबरच्या चार पाच मुलांची मदत घ्यायचा. रानमळे ढुंढाळून काटेकुटे गोळा करून घेऊन येत असे. जळण्यासाठी लाकूड फाटा विकत घेणं ही कल्पनाच त्याला मान्य नव्हती. झेल्या घरातली सगळी कामं करायला लागला होता. म्हणजे माझ्या घरातली जमीन कधी उखडली तर माझ्या नकळत ती सारवून घेत असे, कधी बाजार करत असे, भांडी घासत असे, दूध सुद्धा नेमाने घेऊन यायचा. प्रथम प्रथम मला संकोच वाटत असे, पण झेल्याचा माझ्यावरती जीव आहे, माझ्यावरच्या प्रेमाखातर तो हे सगळं करतोय हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा तो संकोच नाहीसा झाला. हां, पण हे सगळं करत असताना अभ्यासाकडे सुद्धा तो लक्ष पुरवायला लागला होता. हा हा म्हणता 3 महिने संपले होते. माझी मुदत एवढीच होती. 3 महिन्यांसाठीच मी या शाळेमध्ये नोकरीसाठी लागलो होतो. झेलेला मारणाऱ्या त्या मारकुट्या मास्तरांच्या जागेवरती मी इथे आलो होतो. ते मास्तर पुन्हा कामावरती रुजू होणार होते आणि मी मात्र पोटाची टिजभर खळगी भरण्यासाठी वणवण हिंडणार होतो. माझं जाण्याचं कारण मी झेलेला सांगितलं. तो खिन्न झाला, गप्पा बसला. थोडा वेळ काहीच बोलला नाही. मी एकदम बोलला, मास्तर मी आभी येतो तुमच्या संगट. कुठं घेऊन जाणार होतो मी त्याला? मुळात मीच कुठं जाणार होतो हे मला तरी कुठं माहित होत. मी हसलो, म्हटलं त्याला, अरे वेडा आहेस का रे तू? अरे वेड्या बाळा, मी कुठेही जाणार नाहीये. मी फक्त तालुक्याच्या मोठ्या शाळेमध्ये नोकरीला जाणार आहे. तिथं शिकवणार आहे मी जाऊन. तू सुद्धा तुझी इथली शाळा संपली की मग ये तालुक्याच्या शाळेमध्ये माझ्या वर्गामध्ये. 7वीपर्यंत शिक, इंग्रजी शिक. खोटं बोललो होतो मी. पण माझं खोटं बोलणं त्या बाल मनाचं समाधान करून गेलं होत.
मी सामानाची आवरावर करत होतो. सामान कसलं? चार भांडेकुंडी ती सुद्धा लोकांकडनं मागून आणलेली, ती सगळी परत दिली, वळकटी बांधली, पुस्तकं कपडे या ट्रंकेमध्ये भरले. हे सगळं करत असताना झेल्या मला मदत करत होता, सतत माझ्या आजूबाजूला घुटमळत होता. एक तांबड्या दांडीचा टाक, एक पेन्सिल आणि एक चाकू, हे जिन्नस माझी आठवण म्हणून मी झेलेला दिले. आणि शेवटी मी निघालो, पोरांचा निरोप घेतला आणि गाव सोडून निघालो. चार पाच पोरं मला घालवायला गावाच्या वेशीपर्यंत आली होती, तीही परतली, पण झेल्या काही परतला नाही. तो माझ्या हातामध्ये ट्रंक घेऊन तसाच चालत राहिला. कुणीच काही बोलत नव्हतं. मी माझी वाट तुडत होतो आणि झेल्या मात्र कडेकडेनं माझ्याबरोबर चालण्याचा अट्टहास करत होता. अखेर ओढा ओलांडला, निंबोडीची हद्द संपली आणि मी थांबलो. झेल्याला म्हटलं, झेल्या आता परत जा तू. तसा ओंजळीमध्ये चेहरा लपून ढसा ढसा रडायला लागला. रडता रडता म्हणतो कसा, मास्तर मी आता कवाच शाळेत जाणार नाही. एकदम गळ्यात पडला आणि रड रड रडला. तसा मी त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याची समजूत काढली आणि त्याला परत पाठवला. अंगरखाच्या बायांनी डोळे पुसत पुसत नागमोडी वळणावरनं सतत माझ्याकडे वळून पाहत पाहत झेल्या चालला होता. मी मात्र तिथेच उभा होतो. शेवटी वळणं पार करून झेल्या दिसेनासा झाला. मग मी वळालो आणि चालू लागलो. त्यानंतर मात्र झेल्या मला कधीच भेटला नाही, कधीच नाही. कुठे असेल तो, कसा असेल, काय करत असेल, शिकला सवरला असेल का, एखादी नोकरी वगैरे त्याला लागली असेल का, पैसे कमवत असेल का, सुखी समाधानी झाला असेल का? नाही, या सगळ्या शक्यता कमीच आहेत. नाही, तो नंतर कधीच शाळेत गेला नसेल. नाही, कधीच गेला नसेल. नंतर आयुष्यातली 7-8 वर्ष त्यांनी अशीच उंडारण्यामध्ये, खोड्या करण्यात, व्रात्यपणा करण्यात, टारगटपणा टवाळक्या करण्यात घालवली असतील. फार फार तर कधीतरी लोहाराच्या भात्यावर बसला असेल. काळा कभिन्न धामानं डबडबलेला आणि त्याची काळी सावळी बायको, ती कपाळावरचा घाम पोशीत भाता ओढत आणि त्याचं किरमिडगड पोरग किंचाळत असेल. आणि मग हा झेल्या बायकोला ओरडून सांगत असेल, अगे कवा धरण ओरडतय ते, पार कोण किते तोंडामध्ये, काय जीव चालला बाय त्याचा. हेच हेच असेल झेल्याचं आयुष्य, हेच आणि हे असंच राहणार शेवटपर्यंत.